म्हणजे ओमिक्रॉनच्या वेळेस एक रुग्ण चार रुग्णांना अफेक्ट करत होता, त्याची तीव्रता वाढून हा एक रुग्ण दहा लोकांना तो अफेक्ट करतो, त्याच्यामुळं ह्याचा स्प्रेडर जास्त प्रमाणात आहे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या किंवा कालपासून मीडिया असेल किंवा सर्वसामान्य जनता असेल किंवा सोशल मीडिया असेल ह्या ठिकाणी ह्याच्याबद्दलचं एकंदरीत व्हायरल बऱ्यापैकी होत होतं आणि त्याच्यामुळे आज आमची मीटिंग झाली। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी आजच्या मीटिंगला संबोधित केलं आणि ती मीटिंग संपल्यानंतर आज कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला गेला आणि त्याच्यातून काही मार्गदर्शक तत्व किंवा काही मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज मी आपल्या सभागृहाला निवेदन करतोय की कोविडची जी पंचसूत्री होती मागची की त्याच्यातले पंचसूत्री टेस्टिंग ट्रॅकिंग ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन, तर ही पंचसूत्री परत अंमलात आणावी। आणि तसं बघितलं तर व्हॅक्सिनेशन महाराष्ट्रामध्ये आज 95%च्या जवळपास झालेलं आहे, घाबरायचं अजिबात कारण नाही। आणि मग कुणीतरी ह्या बातम्यासारख्या पेरत राहते की ह्याप्रमाणे आता परत आला कोरोना, चायनामध्ये फार उद्रेक माजलेला आहे, अतिशय गोंधळ झालेला आहे, चार देशामध्ये फार उद्रेक झालेला आहे आणि त्याचे पेशंट भारतातही मिळालेले आहेत। पण आपल्या सांगू इच्छितो की महाराष्ट्रात BF7चा एकही पेशंट आढळून आलेला नाही। जे चार पेशंट भारतामध्ये आढळून आलेले आहेत त्यापैकी गुजरातमध्ये 2 आणि ओरिसामध्ये 2 अशा पद्धतीचं एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं घाबरून जाण्याचं काही कारण नाही। फक्त मार्गदर्शक तत्व जे आहेत की एक लहान मुलं असतील किंवा 60 वर्षावरील जे काही वृद्ध मंडळ असेल ह्यांनी कृपया मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा, गर्दी करू नये आणि गर्दीत जाण्याच्या वेळेस थोडं एक सोशल डिस्टन्स एक आपण म्हणतो जे पूर्वीचे नामांकन होतं मानांकन होतं त्याप्रमाणे 5 फूट 10 फूट अंतर ठेवून त्याप्रमाणे वागावं, त्याच्यामुळं काळजी करण्याचं तर अजिबात कारण नाही। आणि येत्या शनिवारपासून किंवा असे सोमवारपासून जे काय आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणं असतील महाराष्ट्रामध्ये येणारी, तर ह्याचं रॅन्डमली 2% थर्मल टेस्टिंग सुरू आपण करणार आहोत। त्याच्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत। आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, पुन्हा महानगरपालिका असतील, मेट्रोपॉलिटन सिटी असतील, मेगा सिटी असतील, ह्या ठिकाणी आमच्या ज्या ज्या एजन्सीज आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला अवेअर केलेलं आहे, आमचं डिपार्टमेंटला अवेअर केलेलं आहे आणि अवेअर करून त्यांना सजग राहण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आता आपल्या महाराष्ट्रातील जनतेला परत एकदा सांगतो की ह्या पद्धतीचं फक्त आपण काळजीपोटी हे निवेदन करतोय, घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही। ज्या पुढे जाऊन केंद्र शासनानं काय आपल्याला मार्गदर्शन पुढच्या आठवड्यामध्ये दिलं त्या पद्धतीनं परत आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील, त्याप्रमाणे आरोग्य खातं पुढच्या प्रिकॉशनरी मेजर्स घेईल। धन्यवाद। सन्माननीय सदस्य दादारोकेचे अध्यक्ष महोदय,